साहेब, पोलीस ठाण्याला दार नको, गुन्हेगारांना धाक लावा. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. गत आठवड्यात शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीवर वज्रधारी न्यूजनं प्रकाश झोत टाकला होता. शहरातल्या वाढत्या गुंडगिरीला धाक लावण्याची गरज असताना पोलीस ठाण्याला भलं मोठं दार लावण्याचा पराक्रम केलाय. पोलीस ठाण्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाकून आत जावं लागतंय. वाकून जायचं आणि वाकूनच यायचं हा फंडा पोलिसांनी काढलाय. पोलीस ठाण्याच्या आवारात गाड्या पार्क केल्याचं कारण देत हे गेट लावण्यात आले. पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जाताना घाबरणारा सामान्य माणूस पोलीस ठाण्यात गाडी पार्क करायला कशाला जाईल? जे जातात ते पोलिसांचे मित्रच असतात. अनेक वाळू चोर, दोन नंबरचे धंदेवाले, फाळकूट दादा अशांच्याच गाड्या तिथं पार्क केल्या जातात. त्यांच्यासाठीच पोलीस स्टेशन हे सुरक्षित ठिकाण आहे. भलं मोठं गेट पाहून सामान्य माणसानं आज जायचं का नाही असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. वज्रधारीनं शहरातल्या गुंडगिरीबाबत बातमी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गांजा पिकवणाऱ्याला पकडत धडक कारवाई केली होती. पण अजूनही शहरातल्या गुंडगिरीला धाक लागलेला नाही. कॉलेज रोडला गाडीच्या पोंगळ्या काढून फर्र करत गाड्या उडवणारे रोड रोमिओ अजूनही तोऱ्यात फिरतायत. शहरातले फाळकोट दादा अजूनही टेचात फिरतायत. शहरातल्या अनेक ठिकाणी तुकारांची टोळकी व्यापाऱ्यांच्या दारात ठाण मांडून तशीच बसलेली असतात. तिथून महिलांना येणं जाणं मुश्किल होतं. या टोळक्यांना चाप लावणं गरजेचं आहे. चिल्लर फाळकूट दादांना आवर घालणं गरजेचं आहे. असं असताना पोलीस ठाण्याला भलं मोठं गेट लावण्यात आले. पोलीस ठाण्याला दार नको, गुन्हेगारांना धाक लावा अशी मागणी नागरिकांच्यातून केली जाते.